मित्रांनो पोलीस भरती प्रक्रियेत नॉन क्रिमिनलचा संभ्रम उमेदवारांची शुद्धीपत्रक काढण्याची मागणी राज्यात आत्तापर्यंतची सर्वात मोठी भरती मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे राज्यात आतापर्यंतची ही सर्वात मोठी भरती आहे आणि पहा मित्रांनो एक प्रॉब्लेम आलेला आहे नॉन चा संभ्रम आलेला आहे आता काय गोंधळ उडालेला आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो पहा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी अठरा हजार तीनशे एकतीस पोलीस शिपाईपदांची मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या प्रक्रियेत कागदपत्राबाबतची नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र एक एप्रिल हे पहा एक एप्रिल दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या वित्तीय वर्षातील असावे अन्यथा निवड रद्द केली जाईल अशी सूचना देण्यात आली आहे त्यामुळे आता नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये गेल्या वर्षाचे कागदपत्रे कशी काढावीत पहा दोन हजार बावीसमध्ये गेल्या वर्षाचे कागदपत्रे कशी काढावीत यासाठी महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे तरी शासनाने तात्काळ नॉन क्रिमिनलच्या मुदतीमध्ये बदल करून शुद्धीपत्रक जाहीर करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे तर पहा मित्रांनो या तारखेदरम्यान जे काही नॉन क्रिमिनर प्रमाणपत्र आहे ते मागितलं जात आहे परंतु आता गेल्या वर्षाचे कागदपत्र कशी काढावीत हा संभ्रम हा गोंधळ उमेदवारांमध्ये उडालेला आहे त्यामुळे मित्रांनो पहा यामध्ये शुद्धीपत्रक काढून यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे बघू आता काय निर्णय होतो काय नाही परंतु घाबरण्यासारखं काहीच नाही मित्रांनो यावरती तोडगा निघणार आहे ठीक आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे वेळोवेळी अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि टी पी गुरुजी टेलिग्राम चॅनलला पण नक्की जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्वप्रथम अपडेट पाहायला मिळत असते धन्यवाद मित्रांनो तुम्ही जरी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी दमदार पुस्तक मी घेऊन आलेलो आहे पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच मित्रांनो भाग एक आणि भाग दोन असे दोन पुस्तक मार्केटमध्ये आलेले आहेत विठ्ठल नागनाथ सरांचे हे पुस्तक आहेत मित्रांनो आत्तापर्यंत मार्केटमध्ये खूप गाजलेले आहेत परीक्षेला जे विचारले जाणार तेच आम्ही देणार अन जे आम्ही देणार तेच परीक्षेला विचारले जाणार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जरी तयारी करत असाल पोलीस बनायचं असेल तर हेच पुस्तक घेऊन टाका